नमस्कार, मी तन्मय केतकर। आज आपण हिंदू विवाह कायदा आणि घटस्फोट याची थोडक्यात माहिती घेऊया। हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटाचे दोन मुख्य प्रकार करता येतील। एक म्हणजे परस्पर संमतीने आणि एक म्हणजे एखाद्या जोडीदाराला घटस्फोट हवा आहे मात्र दुसऱ्या जोडीदाराला घटस्फोट नको। सर्वात पहिले आपण परस्पर संमतीने घटस्फोटाची माहिती घेऊ। हा प्रकार जो आहे किंवा परस्पर संमतीने मिळणारा जो घटस्फोट आहे त्याची प्रक्रिया ही फारच सोपी असते, कारण त्याच्यात पती आणि पत्नी दोघांनाही त्यांचा विवाह किंवा वैवाहिक संबंध कायम करण्याची किंवा कायम ठेवण्याची इच्छा नसते। साहजिकच त्यामुळे अशा प्रकरणांचा निकाल हा त्वरित लागतो। सर्वसाधारणतः कायदेशीर तरतुदीनुसार जर पती आणि पत्नी एक वर्ष किंवा अधिक काळ विभक्त राहत असतील आणि त्यांना परत एकत्र नांदण्याची इच्छा नसेल तर त्यांना परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्याकरता न्यायालयात अर्ज करता येतो। आणि असा एकदा अर्ज केला की 6 महिन्यानंतर न्यायालय एकदा परत त्यांना विचारते की तुम्हाला परत नांदायचं आहे एकत्र का घटस्फोट करायचा आहे। आणि जर त्यांनी घटस्फोट करण्याचा निर्णय दिला तर न्यायालय त्याचा मान ठेवून त्या दोघांचा जो विवाह आहे तो कायदेशीर दृष्ट्या संपुष्टात आणतो। हा फारच सोपा प्रकार आहे, मात्र क्लिष्टता तेव्हा असते जेव्हा जोडीदारापैकी एकाला घटस्फोट हवा असतो आणि दुसऱ्याला नको असतो। असा जेव्हा वाद निर्माण होतो तेव्हा घटस्फोटाकरता दिलेली कारणं आणि त्याची सिद्धता ह्यावर सगळा खेळ अवलंबून असतो। हिंदू विवाह कायद्यांमध्ये काही कारणं दिलेली आहेत ज्याच्या करता एखादा जोडीदार घटस्फोट मागू शकतो। आणि जेव्हा एखादा जोडीदार मग पती किंवा पत्नी एखाद्या कारणाच्या आधारावर घटस्फोटाची मागणी करते किंवा करतो तेव्हा त्याला त्या कारणां ती कारण त्यांचं अस्तित्व हे पुराव्याद्वारे सिद्ध करावं लागतं। आणि हे जर पुराव्याद्वारे सिद्ध झालं तर आणि तरच तो घटस्फोट मिळतो। आणि जर ती कारणं सिद्ध होऊ शकली नाही तर घटस्फोट मिळत नाही। आता ही कारणं कुठली आहेत तर त्यातल्या काही महत्त्वाच्या कारणांचा आपण विचार केला तर सर्वात पहिला आहे व्याभिचार, म्हणजे पती किंवा पत्नीचे कायदेशीर जोडीदारा व्यतिरिक्त इतर व्यक्तीशी जर शारीरिक संबंध असतील तर त्या कारणाने घटस्फोट मिळू शकतो। दुसरं आहे क्रुएल्टी, म्हणजे क्रूरता। बरं, क्रुएल्टीमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या क्रूरतेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे। म्हणजे एखादा जोडीदार जर दुसऱ्या जोडीदाराला शारीरिक किंवा मानसिक क्रूरतेला सामोरं जायला लावत असेल तर अशा व्यक्तीविरुद्ध त्या क्रूरता या कारणांमुळे घटस्फोट मिळू शकतो। पुढचं महत्त्वाचं कारण आहे जर एखाद्या जोडीदाराने संन्यासच घेतला तर त्याच्या जोडीदाराला घटस्फोट मिळू शकतो। किंवा एखादा जोडीदार समजा हरवला असेल किंवा मिसिंग असेल तर जर एखादा जोडीदार गेली 7 वर्ष मिसिंग असेल तर त्याच्या जोडीदाराला घटस्फोट मिळता येतो। ही काही महत्त्वाची कारणं आहेत ज्याच्यावर एखाद्या जोडीदाराला कायदेशीररित्या घटस्फोट मिळवता येतो। आज आपण हिंदू विवाह कायदा आणि त्यातला परस्पर संमतीने आणि परस्पर संमतीशिवाय घटस्फोट याची थोडक्यात माहिती घेतली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।